नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चॉकलेट पराठा दाखवणार आहे त्यासाठी बघा ही चॉकलेट घेतलेली आहे ती हा व्हाईट कंपाऊंड आहे मिल्कचा ही चॉकलेट कंपाऊंडर आहे आणि हा हा पण चॉकलेट वाला आहे तर हे मी तिन्ही पण वितळून घेतले होते हे जे मी मोदक रेसिपी दाखवलेली आहे तर त्यासाठी बघा मी असे वितळून घेऊन घेतलेले आहेत तर आता हे मी जास्त वितळलेले ना नाहीयेत कारण की आपल्याला ह्याचा पराठा बनवायचा आहे हे खाली ठेवल्यानंतर असं घट्ट होतं बघा तर हे मोदक बनवल्यानंतर असं घट्ट झालेलं आहे तर हे जर आपण गरम पाण्यात ठेवलं तर हे वितळतं तर आपल्याला पराठा बनवायचे त्यामुळे मी वितळून घेतलेलं नाहीये त्याच्यामध्ये बघा हे व्हाईटवालं आहे चॉकलेट आणि व्हाईट थोडंस त्याच्यामध्ये मी ते टाकून ठेवलेले आहेत बघा तर आता आपण पराठा बनवायला घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे खूप साऱ्या पराठ्याच्या रेसिपीमध्ये मी गव्हाचं पीठ मैदा कसा मळायचा ते दाखवलेलं आहे तर तुम्ही गव्हाच्या पिठाचं बी करू शकता आणि मैद्याचं बी करू शकता तर आपण याला खालीवर थोडस पीठ लावायचं पण पराठे बनवताना थोडस पीठ ना घट्ट असावं तर हे मी लाटून घेते चपाती सारखं लाटून घेतलेलं आहे टाकूया जर तुम्हाला पाहिजे तर हे तुम्ही जरा थोडस वितळून सुद्धा टाकू शकता चॉकलेट वालं टाकलेलं तर सपेदवालं टाकूया एक चमचा आणि त्याच्यामध्ये बघा हे मी तिळाचं केलं होतं तीळ टाकून ते पण टाकून घेऊया आता हे आपण असं जसं सेम आपण पराठ्याला बंद करतो अशा पद्धतीत बंद करायचं मैद्याचं करा तुम्ही गव्हाच्या पिठाचं करा कोणतं पण केलं तरी चालू शकते आता हे वरचं जर तुम्हाला काढायचं असलं तर असं थोडंसं वरचं काढायचं आणि हे असं पकडायचं आणि असं बंद करून घ्यायचं खाली थोडंसं पीठ घ्यायचं आणि हे पहिलं हाताने आपण जेवढं फ्रेश करता येईल तेवढं करायचं कुठला पण पराठा पहिला हाताने असं दाबून घ्यायचा आणि नंतर लाटायचं आपल्याला हा जास्त असा पातळ लाटायचा नाहीये कारण ह्यात आपण चॉकलेट टाकले त्याची चव अशी मस्त येईल ना तुम्ही करून बघा मोदकासाठी जर चॉकलेट जर आणलेली असली ना तर करा तुम्ही छान लागेल बस एवढंच आपल्याला करायचं आहे ह्याच्यापेक्षा जा आपल्याला जास्त पातळ वगैरे करायचं नाही आहे तवा गरम करत ठेवलेला आहे तर त्याच्यावर आपण हे ठेवून घेऊया आणि गॅस मिडियम आहे मीडियम गॅसवर आपल्याला ही करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्या खाली बघा आपण थोडंसं ह्यातलं अर्धच आपण टाकून घेऊया खालच्या साईडनं बटर आणि वरचं हे अर्धा आपण टाकायचं जास्त नाही लावायचं ते तूप लावलं तरी चालेल आणि बटर जरी लावलं तरी चालेल पलटी करून घेऊया आता हे जे बटर आहे ना ते पण आपल्याला खालच्या साईडला झालं पाहिजे तर अशा पद्धतीत उचलून घ्यायचं आणि फुगून द्यायचं नाही बघा ते फुगायला लागलं ला होतं तसं दाबून दाबून भाजून घ्यायचं बघा हे चॉकलेट पराठा बघा कसा फुगलेला आहे मी फुगून दिला नाही तरी सुद्धा बघा किती मस्त असा फुगलेला आहे भाजला आहे किती छान बघा सगळ्या बाजून असं मस्त असा भाजलेला आहे चवीला तिकता छान लागतो मुलांना टिफिनला वगैरे देऊ शकता पण नुसतं चॉकलेट नाही टाकायचं काय काय टाकायचं ते पण मी तुम्हाला लगेच सांगते तर गॅस बंद करते ह्याच्यामध्ये पोरांना जर तुम्ही ते नुसते चॉकलेट जर चालले ना तर नुसतं चॉकलेटच पराठा मागतील तर त्यासाठी ह्याच्यामध्ये वेगवेगळं काही पण तुम्ही टाकू शकता जसं खोबरं टाका थोडंसं खिसोड वेगवेगळं काय काय त्यात तुम्ही टाकून बनवा तीळ टाकायचं आता हे मी त्याच्यामध्ये मी ती टाकल्या तुम्ही खोबरं टाका खारीक टाका सकाळ सकाळी जर टिफिनसाठी एक पराठा नेला तरी पुष्कळ होईल आता आपण हा कापून घेऊया पहिला तुम्हाला दाखवते एकदम मस्त फुगला आणि भाजला आहे किती छान बघा तर आता आपण हा कापून घेऊया मी तुम्हाला खोलून दाखवते बघा किती मस्त आहे गरम आहे असा पराठा कोण खाणार नाही बघा मुलं हे ते सगळी आवडीनं खातील तर तुम्ही करून बघा रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राय करा कमेंट करा आणि शेअर बी करा